पंजाब विधानसभा निवडणुकांसंदर्भातली एक मोठी अपडेट. पंजाब विधानसभेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. 14 फेब्रुवारी ऐवजी आता पंजाब मधल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होईल. संत रविदास जयंतीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुढे ढकलावी अशी विविध पक्षांनी मागणी केली होती. जी मागणी निवडणूक आयोगानं मान्य केली आहे आणि जी मतदान 14 फेब्रुवारीसाठी जाहीर करण्यात आलं होतं ती तारीख बदलून आता 20 फेब्रुवारी अशी घोषित करण्यात आलेली आहे. त्यामुळे पंजाबमधलं मतदान आता 20 फेब्रुवारीला होईल. आपले प्रतिनिधी प्रशांत कदम या सगळ्या संदर्भातल्या अधिकच्या अपडेट्स आपल्याला देतील. प्रशांत, संत रविदास यांच्या जयंतीच्या निमित्तानं मागणी करण्यात आलेली होती, काय नेमकं महत्त्व आहे दिवसाचा पंजाबसाठी? कविता, देशाच्या निवडणूक इतिहासातली ही एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट म्हणावी लागेल. जाहीर केलेली तारीख निवडणूक आयोगाला बदलावी लागणं ही खर तर एक प्रकारची नामुष्की आहे आणि ती करण्याची वेळ निवडणूक आयोगावरती यासाठी आली आहे की 14 फेब्रुवारीला आधी नियोजित केल्याप्रमाणे मतदान पंजाबमध्ये होणार होतं, पण 16 फेब्रुवारीला म्हणजे अवघ्या 2 दिवसांनी गुरु रविदास जयंती असते आणि या जयंतीसाठी पंजाबमधले अनेक लोक हे वाराणसीला जात असतात. पंजाब हे देशातलं म्हणजे सर्वाधिक दलित लोकसंख्या असलेलं राज्य आहे आणि त्यामुळं अनेक लोक या कार्यक्रमासाठी एक आठवडाभर आधीच त्या ठिकाणी जातात आणि त्यामुळं अनेक लोक मतदानाला मुकले असते ही भीती अनेक राजकीय पक्ष निवडणूक आयोगाकडे व्यक्त करत होते आणि अगदी सगळेच पक्ष म्हणजे भाजप, काँग्रेससह आम आदमी पक्ष या सर्वच पक्षांनी ही मागणी केलेली होती की संत रविदास जयंतीची ही तारीख लक्षात घेऊन मतदानाचा कार्यक्रम जो आहे तो निवडणूक आयोगानं जाहीर करायला हवा आणि त्यानुसार आता निवडणूक आयोगानं ही निवडणूक 6 दिवस पुढे ढकललेली आहे. आता 20 फेब्रुवारीला पंजाबमध्ये मतदान होईल. ते मतदान संपूर्ण पंजाबमध्ये एकाच टप्प्यात होणार आहे. आधी सुद्धा ते एकाच टप्प्यात होणार होतं आणि त्याच अनुषंगानं आता ही तारीख बदलण्यात आलेली आहे. त्यामुळे 5 राज्यांचा हा कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल होताना दिसतील. उत्तर प्रदेश 7 टप्प्यामध्ये होत आहे 10 फेब्रुवारीपासून. त्याच्यानंतर 14 फेब्रुवारीला गोवा, उत्तराखंडचं मतदान होईल आणि पंजाबचं जे मतदान आहे ते 20 फेब्रुवारीला होईल. खर तर जाहीर करण्याच्या आधी कार्यक्रम निवडणूक आयोग त्या राज्यामध्ये जात असतं, सगळ्या पक्षांची मतं लक्षात घेत असतं, तरी देखील हा घोळ का झाला हा देखील एक त्यातला महत्वाचा प्रश्न आहे. धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.